शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। शहर के सदर पुलिस थाना अंतर्गत चाकू से हमला करने की वारदात 10 जून को सामने आई थी, जिसमें लिप्त आरोपियों को पुलिस ने मंगलवार को धर दबोचा है। अमन बक्सारे, ऋषभ खरे दोनों रास्ते से जा रहे थे, उसी दौरान चार आरोपी गाड़ी पर गाली गलौज करते जा रहे थे। अमन बक्सारे और ऋषभ ने पूछा, गालियां क्यों दे रहे हो, तो आरोपियों द्वारा धक्का मुक्की के गए। उसमें से ही एक आरोपी ने अपने पास के धारदार हथियार से अमन बक्सारे पर वार कर घायल किया। अमन घायल होते ही सभी आरोपी भाग गए। सदर पुलिस थाने में फिरियादी द्वारा शिकायत पर जान से मारने का गुनाह दर्ज किया गया। सदर पुलिस द्वारा काफी मशक्कत कर तीन आरोपियों को गिरफ्तार किया गया है। दिनांक 10 जून 2020 रोजी रात्री 11:45 सुमारास गड्डी गोदाम चौक पोस्टिक सदर हद्दीमध्ये अमन बक्सारे आणि ऋषभ खरे ही दोन मुलं त्यांच्या राहत्या घरी नई वस्तीकडे निघालेली होती। गड्डी गोदाम चौकामध्ये चार आरोपी दोन ॲक्टिवावर आले आणि ते रस्त्याने गोंधळ करत जात होते आणि त्या गोंधळामध्येच त्या चार आरोपींनी त्या दोन व्यक्तींना मोठ्याने शिवीगाळ केली। शिवीगाळ झाल्यामुळे जो अमन बक्सारे आहे आणि ऋषभ खरे यांनी त्या चारही आरोपींना शिवीगाळ का करता असे विचारले असता त्या चौघांनीही त्यांना लाथाबुक्कीने मारहाण करण्यास सुरुवात केली। त्यातल्या एका आरोपीने त्याच्याकडच्या तीक्ष्ण आणि धारदार शस्त्राने अमन बक्सारेच्या छातीमध्ये वार केला, त्याला गंभीर जखमी केले आणि त्याच्या छातीतून रक्त येत आहे असं दिसल्यानंतर ते आरोपी त्या ठिकाणाहून ॲक्टिवा गाडीवरून पळून गेले। सदर घटनेबाबत सदर पोलीस स्टेशन येथे खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल झालेला आहे। त्यातील जो जखमी इसम आहे अमन बक्सारे हा श्रीकृष्ण हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट आहे। या आरोपींच्या बाबत पोलिसांना काही एक क्ल्यू नव्हता, तरी पण पोस्टे सदरचे जे डीबी पथक आहे इथे मोठे हवालदार तिवारी, पोलीस शिपाई संदीप आणि त्यांची टीम यांनी खूप प्रयत्न करून आपली गोपनीय सूत्रे हलवून आरोपींचा माग काढला, त्यांचा शोध घेतला आणि यातील जे तीन आरोपी आहेत मोहम्मद शहाबाज मोहम्मद सलीम, दुसरा आरोपी आहे मोहम्मद बरकत रियाजुद्दीन तिगाला आणि तिसरा आरोपी आहे रेहान करीम अन्सारी। हे तिघंही पोस्ट तहसील हद्दीतील राहणारे आहेत। त्या तिघांनाही पोलिसांनी अटक केलेली आहे। 16 तारखेपर्यंत त्यांचा PCR मंजूर आहे। त्यातील एक आरोपी आणखी फरार आहे, आरोपी पोलीस त्याचा शोध घेत आहेत आणि या गुन्ह्याचा तपास सुरू आहे। सदर पुलिस थाने के DP पथक द्वारा काफी मशक्कत कर आरोपियों को ढूंढा गया और जिसमें से तीन आरोपी सदर पुलिस के हिरासत में है, तो फिलहाल एक आरोपी फरार है। इस मामले में आगे की जांच सदर पुलिस कर रही है। कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरागड़े के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, NBC News नागपुर।